हॅलो स्टुडंट, वेलकम अवर चॅनल द फिजिक्स पॉइंट. तर ह्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय केलेलं आहे की एखादी इरॅशनल नंबर्स, तर ते इरॅशनल नंबर्स आपण नंबर्स लाईन्स वर कसे दाखवलं जातं ते आपण या प्रिव्हियस लेक्चर मध्ये शिकलेलं आहे. त्याचबरोबर एखादी इरॅशनल नंबर्स ते इरॅशनल आहे असं प्रूव्ह कसं करायचं ते देखील आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. तर रॅशनल नंबरची एक प्रॉपर्टी देखील आपण बघितलं, कुठल्याही पद्धतीचं पी बाय क्यू जे काय फॉर्मॅट आहे ह्याची जी कुठल्याही पद्धतीची कॉमन फॅक्टर नसणार आहेत, स्क्वेअर रूट असू दे किंवा कॉमन फॅक्टर्स या दोन्हीचे नसणार आहेत. एक्सपेक्टेड वन, वन हा एक कॉमन फॅक्टर असू शकतो पण वन ला सोडून कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी कॉमन फॅक्टर नसणार आहे. तर मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलं होतं की आपण इन द नेक्स्ट लेक्चर आपण काय करणार आहे, प्रत्येक इरॅशनल नंबरचा, एखाद्या इरॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्मॅट मध्ये लिहायचा प्रयत्न करणार आहे. ओके, प्लीज टेक द हेडिंग, दॅट इज डेसिमल फॉर्म ऑफ, डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबर्स. एखादी इरॅशनल नंबर आहे त्याचं डेसिमल फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं किंवा एखादी पॉईंट म्हणजे झिरो पॉईंट एनिथिंग, ए वन पॉईंट समथिंग, टू पॉईंट समथिंग कसं लिहायचं ते आपण याच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार. आपल्याला दोन पॉईंट किंवा दोन नंबर्स आपल्याला माहिती आहे जे इरॅशनल नंबर्स आहेत, म्हणजे रूट टू, रूट टू अँड रूट थ्री. रूट थ्री इज ऑल्सो इरॅशनल नंबर्स. तर आपल्याला ह्याची जी काय आहे आपलं स्क्वेअर रूट काढून घ्यायचं आहे, म्हणजे स्क्वेअर रूटची व्हॅल्यू काढल्यानंतर आपलं काय येईल या ठिकाणी हे इरॅशनल नंबरचे इन द फॉर्म ऑफ डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, डेसिमल फॉर्म मध्ये लिहायच्या अगोदर याचे स्क्वेअर रूट काढायचं आहे, व्हॅल्यू ऑफ द स्क्वेअर रूट ऑफ टू, देन टू घ्यायचे आहे, त्याचनंतर आपलं काय करायचं झिरो घ्यायचे आहेत, पॉइंट झिरो, अँड वी वॉन्ट टू मेक झिरो लहान मोठे झालेले आहेत. ठीक आहे, लहान मोठे नसणारे झिरो आपण काय करणार आहे, दोन दोन झिरोचे एक सेट या ठिकाणी बनवायचा आहे. कशासाठी, कसे फाइंड आउट करायचं आपण एखाद्या नंबरची स्क्वेअर रूट हे आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहे. आणि त्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर नंबर्सला आपण इरॅशनल नंबर्स केव्हा म्हणतो, त्याची काय प्रॉपर्टीज आहे त्या ठिकाणी देखील आपण ते समजून घ्यायचे आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर रॅशनल अँड इरॅशनलची जी काही कॉम्बिनेशन केल्यानंतर भेटणारे जे नंबर्स आहेत ते कसे असणार आहेत, रॅशनल आहेत का इरॅशनल आहेत हे देखील आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहे. ओके, टेक वन अँड या ठिकाणी देखील आपण काय करायचं आहे, वन घ्यायचं आहे. वन घेतल्यानंतर इथं देखील काय येणार आहे, वन येणार आहे. याच्या साईडला ऍडिशन करत जायचं आणि ह्याच्यामधून सबस्ट्रॅक्शन करत जायचं. इथं जे नंबर घेतो तीच नंबर ना त्या नंबरमध्ये ऍड करावं लागेल. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. राहिले वन, या ठिकाणी कसं असणार आहे, दोन्हीचं ऍडिशन केल्यानंतर टू भेटले. डायरेक्ट आपण वरचे दोन दोन झिरोचे सेट केले आहेत, म्हणजे एक सेट या ठिकाणी आपण घेऊ शकतो, दॅट इज टू. या टूला असे नंबर्स घ्यायचे आहे त्याची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, मल्टिप्लिकेशन जर 21 घेतला, 21 इंटू वन दॅट इज 21 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर खूपच लहान नंबर होईल. काय करायचं आपण या ठिकाणी टू ला टू घेऊन बघायचं, टू इंटू टू दॅट इज 4 इंटू फोर दॅट इज 4, 4 इंटू फोर इज 44 नंबर येईल. हे देखील काय होणार, खूपच लहान नंबर होणार आहे 44 देखील. तर टू ला मी काय करतो, थ्री ने मल्टिप्लाय करतो, इंटू थ्री. टू ला जर थ्री ऍड केला तर त्याला काय करा, खाली देखील किती नंबर घेतो, या ठिकाणी वन घेतलं म्हणजे खाली देखील मी वनच घेतलं नाही, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून मी इथं लिहिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जो नंबर घेतो तो या ठिकाणी मी काय केलेला आहे, लिहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी मी जे नंबर घेणार आहे ते नंबर पॉईंटच्या नंतर या ठिकाणी मी लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर टू ला मी काय केलं, थ्री ने मल्टिप्लाय, थ्री थ्री जा नाईन अँड थ्री टू जा सिक्स, 69 देखील हा काय होणार, खूपच छोटासा नंबर होणार. काय करायचं आपण 24, 4 घेऊन बघायचं. ठीक आहे, 4 इंटू 4, 4 4 जा इट इज 16, 6 कॅरी 1, 4 2 जा 8, 8 प्लस 1 इज 9, 96. ठीक आहे, 96 म्हणजे जवळजवळ येईल. जर 5 घेतला, 25 इंटू 5 दॅट इज 125 होईल, म्हणजे 100 पेक्षा मोठा नंबर होईल. म्हणजे आपण काय करू शकतो या ठिकाणी, 4 इंटू 4 या ठिकाणी देखील मस्ट बी 4, 24 इंटू 4 दॅट इज 96 या ठिकाणी आपण केलेला. यामधून काय करायचं आहे, 96 मायनस करायचं आहे. या ठिकाणी लिहित असताना ऍडिशन करून द्यायचं, मल्टिप्लिकेशन करून यामधून मायनस करायचं, आणि जे नंबर लिहितो ते या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, याची ऍडिशन केल्यानंतर इथे 28 आणि या ठिकाणी व्हॅल्यू राहते दॅट इज 4. हंड्रेड मधून जर 96 मायनस केलं असेल तर 4 राहतं. पण आणि काय करायचं, परत वरचे जे काही दोन झिरो आहेत या ठिकाणी आपण परत घ्यायचे. आता 280 म्हणजे 280 रिमेन, मिनिमम 281 घेतला इन टू वन दॅट इज 281 होईल. टू घेऊन बघायचं आहे,
आपल्याला जे भेटणार नंबर आहे हे नंबर 400 पेक्षा मिनिमम यायला पाहिजे, कमी यायला पाहिजे. 28 ला असेल 2 2 4, 2 8 16, 6 carry 1, 2 2 4 and 5, म्हणजे 564 द नंबर इज ग्रेटर दॅन 400, म्हणजे आपण 2 घेऊ शकत नाही, 2 पेक्षा कमी नंबर. वी आर वॉन्ट टू टेक ओनली 1. या ठिकाणी देखील मी काय करतो, 1 घेतो, आणि या ठिकाणी देखील 1 घेतो, दॅट इज 281. 400 मध्ये 281 मायनस करत असाल, इट इज कॅरी 1 ऑल्सो कॅरी 1, दॅट इज 119. या ठिकाणी जे काय नंबर येईल, 2 ऍज इट इज 8, ऍज इट इज 1 + 1 = 2. ओके, देन अगेन वी वॉन्ट टू टेक रिमेनिंग 2 झिरोज. हे 2 झिरो काय करायचं, परत मी या ठिकाणी घेतलंय, किती देखील सेट आपण घेऊ शकता, 2 2 चे सेट आपल्याला, झिरोचे सेट या ठिकाणी घ्यायचे आहेत. आपण काय करतोय, डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर, एक इरॅशनल नंबर आपण घेतलेला आहे √2. √2 ची व्हॅल्यू कसे येतात, इन द फॉर्म ऑफ डेसिमल मध्ये येतात. त्याचबरोबर ते कसे येतात, एखादी पर्टिक्युलर नंबर नंतर तो प्रत्येक नंबर रिपीट होतो का, नाही होत, हे आपल्याला माहिती करून घ्यायच्या अगोदरच मी सांगतो. 282 याला किती नंबर्स जर मल्टिप्लाय करत असाल तर येणार व्हॅल्यू हे 11900 पेक्षा लहान यायला पाहिजे. तर आपण या ठिकाणी काय करायचं, 1 घ्यायचंय, म्हणजे 1 घेतल्यानंतर 2821 येईल, खूपच लहान नंबर होईल. परत त्या ठिकाणी जर 2 घेतला इंटू 2 जर करायचं असेल तर हे 2800, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3000 असं कन्सिडर करा. एखाद्या व्हॅल्यू 3000 जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर मे किती होईल, 6000 होईल, म्हणजे मॅक्झिमम याची जी व्हॅल्यू आहे 6000 येईल. पण 6000 हे देखील कसं असणार आहे, एक स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे. 3 ने मल्टिप्लाय करून बघायचं, याला मी अप्रॉक्सिमेटली 3000, आपण अंदाजे घेण्यासाठी याला अप्रॉक्सिमेटली 3000 म्हणलं. 2823 ला मी काय केलं, अप्रॉक्सिमेटली 3000 आहे असं कन्सिडर केलं. जर 3000 3 ने मल्टिप्लाय केलं असेल तर येणारे व्हॅल्यू कसं असणार आहे, 9000 असणार आहे. पण दिस व्हॅल्यू इज नियर टू किती आहे, 12000 जवळजवळ आहे, म्हणजे 11900 म्हणजे 12000 जवळजवळ आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी नियर टू 12000 यायचं असेल तर आपलं हे जर अप्रॉक्सिमेटली किती आहे, आपला अप्रॉक्सिमेटली म्हणजे इट इज लेस दॅन नियर टू दी 3000 आहे. 3000 जर 4 ने मल्टिप्लाय केला तर जवळजवळ काय होईल, त्या ठिकाणी जे येणारे व्हॅल्यूज आहेत, दिस येणारे व्हॅल्यूज हे कसं असणार आहे, 12000 जवळजवळ जाईल, म्हणजे 11900 जवळजवळ ती व्हॅल्यू येईल. म्हणजे या ठिकाणी मी काय करतो, 4 घेतो, म्हणजे या व्हॅल्यूला परत या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय, 4 4 16 कॅरी 1, 4 2 10 + 1 = 9, 4 8 32, या ठिकाणी 2 लिहितो कॅरी 3, 4 2 8 + 3 = 11, म्हणजे 11296. यामधून ही व्हॅल्यू काय करायचं, आपल्याला मायनस करायचं आहे, ठीक आहे, यामधून ही व्हॅल्यू मायनस करायचा, आणि या प्रत्येक व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करायचं, प्लस करायचे आहे. म्हणजे या ठिकाणी जर मी काय केलं, 4 घेतलेला आहे, म्हणजे परत मी या ठिकाणी काय करणार आहे, 4 युज करणार आहे. 10 आहे, 0 असेल तर आपण काय कन्सिडर करतो, 10 कन्सिडर करतो, 10 - 6 = 4, कॅरी 1, 10 - 10 = 0, अगेन कॅरी 1, 9 - 3 = 6, आणि या ठिकाणी 0 आहे. परत जर आपण अजून 2 जर 0 घेतला असाल तर परत त्याचा एक सेट घ्यायचा आहे, परत या ठिकाणी 2 0 करायचा आहे, म्हणजे 60400 आला. परत या ठिकाणी काय येणार आहे व्हॅल्यू, दॅट इज 2828. आता 2828 म्हणजे अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी 28000 आपल्याला कन्सिडर करायचं आहे, कारण की या ठिकाणी आपण काय करतो, एक नंबर ऍड करत जातो. यामध्ये जर एक नंबर ऍड केला म्हणजे 28281 ला, त्यामधून 60000 मायनस केलं तर काय होणार, कमी होणार, म्हणजे आपण काय करायचं आहे, 28282 घ्यायचं आहे, म्हणजे 28 ही व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी त्या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी असं एक नंबर घ्यायचे आहेत ज्याला त्याच नंबरनं मल्टिप्लाय केला, जर 1 घेतला तर येणाऱ्या पूर्ण होल नंबरला जर 1 ने मल्टिप्लाय केला तर नियर टू 60400 पर्यंत यायला पाहिजे. इट इज इम्पॉसिबल, म्हणजे हाफ पेक्षा देखील कमी येतो, 20281 येईल. म्हणजे ह्याला 2 ने जर मल्टिप्लाय केला, 28282 इज मल्टिप्लाय बाय 2 ने जर मल्टिप्लाय केला असेल तर दिस इज व्हॅल्यू इज 2 × 2 = 4,
2 into 8 is 16, 6 carry 1, 2 into 2 is 4 plus 1 is 5, 2 into 8 is 16, 2 into 8 is 16, again 6 carry 1, 2 into 4 is 5. 2 into 2 is 4 plus 1 is 5, 56,564 यामधून माइनस करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी मी काय केलं, 2 घेतलेला एक असंच एक्सपांड होत जाणार आहे. आपण किती जरी लिहिला, बोर्ड पूर्ण जरी टोटली भरलं तरी देखील ह्याची जी काय एक्झॅक्टली व्हॅल्यू आहे ते या ठिकाणी मिळणार नाहीये. तर एक जी काही आन्सर आहे, ह्याची जी काही आन्सर आहे रूट टू ची जी काही आपण आन्सर बघतोय ते आन्सर 1.41424 असे कितीतरी नंबर्स भेटत आहेत. ती कसं आहेत, रेग्युलर एखाद्या सिरीज नंतर रेग्युलर देखील होत नाहीयेत, त्याचबरोबर ते कसे आहेत एक्झॅक्टली काही नंबर नंतर स्टॉप देखील होणारे नाहीयेत. म्हणजे हे नॉन टर्मिनेटिंग आहेत. एखाद्या एक्झॅक्टली नंबर नंतर जर एखादी व्हॅल्यू जर स्टॉप होत असेल, आपण काय केलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल बघितलेलं आहे. काय केलं आपण, 4/5 केलेलं आहे, म्हणजे 0.8 ला ही व्हॅल्यू काय होत आहे एक्झॅक्टली स्टॉप होत होती. पण ही व्हॅल्यू स्टॉप होत नाही म्हणजे हे काय आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे. त्याचबरोबर रिकर होत नाही म्हणजे एखादी पर्टिक्युलर सिरीज नंतर तेच ते नंबर रिपीट होताना देखील आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत, म्हणजे हे नॉन रिकरिंग आहेत. द व्हॅल्यू दॅट इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग, दिस नंबर इज कॉल्ड ॲज इरॅशनल नंबर. हे डेफिनेशन आहे, आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही राहिलेला दुसरा नंबर आहे त्याचा देखील आपण काय करू शकतो, या ठिकाणी रूट 3 चा देखील आपण काय करूया, रूट फाइंड आउट करायचा प्रयत्न करूया, व्हॅल्यू फाइंड आउट करायचा, म्हणजे ते डेसिमल फॉर्मेट मध्ये लिहायचा प्रयत्न करूया. त्याच्या अगोदर डेफिनेशन लिहून घ्या, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. द नंबर विच आर नॉन टर्मिनेटिंग, विच आर नॉन टर्मिनेटिंग, the numbers which are non terminating and non recurring is called irrational number, is called as irrational number. ashe values जे नॉन टर्मिनेटिंग आहेत, म्हणजे कितीही जरी डेसिमल पॉइंट नंतर कितीही जरी आपण काय केलं डिवाइड करत गेला तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी काय होणार आहे, आपल्याला एक पर्टिक्युलर एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटणार नाही, परत परत ते वाढतच जाणार आहे. त्यानंतर नॉन रिकरिंग म्हणजे एक पर्टिक्युलर सिरीज देखील या ठिकाणी रिपीट होत नाही. 4 नंतर 1 आहे, 4 परत 4 आला, पण 2 आला, परत काहीतरी व्हॅल्यू येईल, परत काहीतरी वेगळी व्हॅल्यू येईल, पण रिपीट होत नाही. कुठलाच नंबर रिपीट, पर्टिक्युलर कुठलाही नंबर असू द्या किंवा सिरीज ऑफ द नंबर या ठिकाणी रिपीट होत नाही, त्याला म्हटलं जातं इरॅशनल नंबर्स. रूट 3 चा जे व्हॅल्यू आहे, रूट 3 हे इरॅशनल नंबर आहे, त्याचा देखील अशाच पद्धतीनं काय करायचं आहे, आपलं फाइंड आउट करायचं आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलंच आहे, ते देखील तुम्ही काय करू शकता, थोडासा त्याला काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, जे तुमचा छोटासा होमवर्क असणार आहे. बट द नंबर्स विच आर, हे जे म्हणण्यापेक्षा ते जे डेसिमल एक्सपान्शन आपण देखील म्हणू शकतो, तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, द नंबर्स विच आर डेसिमल एक्सपान्शन, हे डेसिमल एक्सपान्शनच आहे ना, डेसिमल एक्सपान्शन इज विच हॅव्हिंग डेसिमल एक्सपान्शन इज कसा असायला पाहिजे, नॉन टर्मिनिंग असा, नॉन टर्मिनेटिंग असायला पाहिजे. मी काय करतो या ठिकाणी अंडरलाईन करतो, नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या दोन्ही गोष्टी, दोन्ही कंडिशन या ठिकाणी काय होत आहे, हेच आपल्या एका एक्झाम्पलमध्ये सॅटिस्फाय होत आहे. त्यामुळे दुसरा एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी मी या ठिकाणी देत आहे. देन आपण जे काही प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक छोटासा प्रूव्ह केलेला होता, छोटीशी थेरम असं आपण कन्सिडर करतो, दर इज नॉट अ थेरम, बट आपण काय केलं त्या ठिकाणी थोडंसं खेळत बसलेला आहे नंबर सोबत, त्या तेच या ठिकाणी देखील आपण खेळत बसायचं आहे. आपण काय केलंय, रूट 2 हे जे काही व्हॅल्यू होता, रूट 2 हे जे काही नंबर आहे, हे रूट 2 नंबर आपण इरॅशनल आहे असं प्रूव्ह केलेलं आहे इन द प्रिव्हियस लेक्चर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करा, 3+√2 किंवा 5+√2 किंवा 3√2 एनिथिंग, कुठलाही एखादा रॅशनल नंबर्स इरॅशनल नंबर सोबत जर कॉम्बिनेशन मध्ये असेल तर ती नंबर्स काय असू शकतं हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे ही नंबर इरॅशनल आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण इन द प्रिव्हियस लेक्चरमध्ये एखादी नंबर इरॅशनल आहे असं प्रूव्ह करत असताना आपण काय केलं, त्याला अगोदर रॅशनल नंबर आहे असं अज्युम केलेलं आहे, त्यानंतर एक कंडिशनला आणि ती कंडिशन कॉन्ट्राडक्टरी आहे.
म्हणून आपण काय केलेलं आहे, ते नंबर्स हे इरॅशनल आहे म्हणून सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे हे नंबर जे काय आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, दिस नंबर इज अ रॅशनल नंबर आहे असं आपल्याला सांगावं लागेल. म्हणजे हे नंबर 3 + √2 इज इक्वल टू p/q या फॉर्मॅटमध्ये आहे असं आपल्याला सांगावं लागेल. ठीक आहे, असं असेल तर हे 3 इकडं पॉझिटिव्ह आहे म्हणजे तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, इकडे जर पॉझिटिव्ह असेल किंवा ऍडिशन मध्ये असेल, इकडे गेल्यानंतर काय होणार, सबस्ट्रॅक्शन होणार आहे. म्हणजे √2 इज इक्वल टू p/q − √3. हा जर इक्वेशन आपण बघायचं क्लिअरली ऑब्झर्व केला तर ह्या इक्वेशन मध्ये जे लेफ्ट हँड साइड आहे, लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड हा इक्वॅलिटी साइन दाखवलेला आहे, बट राईट हँड साइड हा रॅशनल नंबरची प्रत्येक जी काही टर्म्स आहे, कंडिशन्स आहे, सॅटिस्फाय करतो, बट लेफ्ट हँड साइड हे इरॅशनल नंबर आहे. हे तर मॅथमॅटिक्सचे इक्वेशनच खड्ड्यात गेल्यासारखं काम झालेलं आहे. कारण की हे जे काय राईट हँड साइड आहे, राईट हँड साइडला जे काय आहे ते एक रॅशनल नंबर आहे, बिकॉज p/q हे रॅशनल नंबरचा फॉर्मॅट आहे. त्याचबरोबर −3 हे देखील काय आहे, एक रॅशनल नंबर आहे असं या ठिकाणी आपण कन्सिडर करतो, बट लेफ्ट हँड साइडला इरॅशनल नंबर आहे. म्हणजे इक्वॅलिटी हे काय आहे, कॉन्ट्राडिक्टरी झालं. हे कसं आहे, आपल्या रूल आउट ऑफ द रूल झालेलं आहे. त्यामुळं हे आपण जे काय अज्युम केलेलं नंबर्स आहे हे अज्युम केलं चुकीचं आहे. म्हणजे 3 + √2 हे एक इरॅशनल नंबर आहे. समजलं? म्हणजे ही व्हॅल्यू इरॅशनल नंबर आहे असं आपण काय केलं या ठिकाणी प्रूव्ह केलं. त्याचबरोबर हे जर प्रूव्ह करायचं असेल तर 3 × √2 आहे या ठिकाणी आहेच की 3 × √2 इज इक्वल टू p/q. हे 3 या ठिकाणी काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. तिकडे गेल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजे √2 इज इक्वल टू 1/3 × p/q. 1/3 देखील एक रॅशनल नंबर आहे. त्याचबरोबर p/q देखील एक रॅशनल नंबर आहे, बट त्याच्या इक्वॅलिटी साइनला इरॅशनल नंबर आहे. हे कॉन्ट्राडिक्टरी आहे. त्यामुळे आपण हे काय करतो, हा देखील जे काय आहे 3 × √2 दिस इज ऑल्सो इरॅशनल नंबर्स. हे आपण या ठिकाणी आपण डिस्कशन केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये छोटासा पॉईंट आपण बघितला, डेसिमल फॉर्म ऑफ द इरॅशनल नंबर जे काय √2 √3 आहेत. √2 मी एक्झॅक्टली तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे. असे नंबर्स जे डेसिमल, द नंबर्स विच आर द डेसिमल एक्सपान्शन ऑफ दॅट नंबर्स आर नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकनिंग. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे जे काही पॉईंट नंतर, डेसिमल पॉईंट नंतर येणारे व्हॅल्यूज आहेत, किती डिवाइड केल्यानंतर ते सतत येत जातील, स्टॉप होत नाहीत, त्यांना म्हटलं जातं नॉन टर्मिनेटिंग. त्याचबरोबर नॉन रिकरिंग म्हणजे कुठल्याही पर्टिक्युलर सिरीज नंतर किंवा कुठल्याही पर्टिक्युलर नंबर नंतर तेच नंबर किंवा तेच नंबर ऑफ द सिरीज रिपीट होत नाही, त्याला म्हटलं जातं नॉन रिकरिंग. असेल तर ते कसं आहेत, इरॅशनल नंबर आहेत. त्यानंतर आपण छोटासा थेरम जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये केलं त्याच थोडासा भाग या ठिकाणी आपण काय केलं, प्रूव्ह केलेला आहे. मी खूप शॉर्ट फॉर्म मध्ये या ठिकाणी लिहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काहीतरी कन्फ्युज होत असेल तर आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करत असताना इन डिटेल मध्ये बघू शकतो. त्यानंतर काही प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी बघणार आहे. प्रॉपर्टी ऑफ इरॅशनल नंबर्स, महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे काय, एखाद्या इरॅशनल नंबर्सला जर रॅशनल नंबर सोबत जर ऍड केला असेल तर येणारा आन्सर काय असणार आहे हे देखील आपण बघितलं. एखाद्या इरॅशनल नंबरला रॅशनल नंबर सोबत जर ऍड केला असेल तर येणारा नंबर इट इज ऑलवेज इरॅशनलच असणार आहे. बिकॉज हे जे काही √2 ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे, हे √2 ची व्हॅल्यू काय आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे, त्याचबरोबर नॉन रिकरिंग देखील आहे. म्हणजे ही व्हॅल्यू वाढतच चाललेलं आहे. ठीक आहे, आणि पर्टिक्युलर जे काही व्हॅल्यूज आहेत ते पर्टिक्युलर नंबर जे काय डेसिमल पॉईंट नंतर रिपीट होत नाही आहेत, पर्टिक्युलर सिरीज ऑफ द नंबर देखील रिपीट होत नाही, त्यामुळे आपण त्याला नॉन रिकरिंग म्हणलेला आहे. तर यामध्ये जर 3 ऍड केला असं तर काय होणार आहे, या ठिकाणी 4 point something, म्हणजे 4 point परत ते काय त्याचं काम ते चालूच असणार आहे. म्हणजे एखाद्या इरॅशनल नंबर्स मध्ये प्रॉपर्टीज आहे, लक्षात ठेवायचं. एखाद्या इरॅशनल नंबर्स मध्ये आपण रॅशनल नंबर जरी ऍड केला तरी येणारा जो काय आन्सर आहे इट इज ऑलवेज इरॅशनल नंबरच येणार आहे. काहीही करा, येणारा नंबर हे काय आहे, इरॅशनल नंबरच असणार आहे. ऍडिशन करा ऍज वेल ऍज सबस्ट्रॅक्शन करा, येणारा नंबर कसा असणार आहे, इरॅशनल नंबर आहे. एखाद्या इरॅशनल नंबर मध्ये एखादा रॅशनल नंबर ऍड केला किंवा त्यामधून सबस्ट्रॅक्ट केला तर येणारी व्हॅल्यू ही ऑलवेज इरॅशनल नंबर असणार आहे. आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनची गोष्ट जर बघायची असेल ते देखील या ठिकाणी मी बघितलेलंच आहे. कुठल्याही इरॅशनल नंबर्सला एखाद्या रॅशनल नंबर्सनी
मल्टीप्लाय केला किंवा डिवाइड केला तर येणारा व्हॅल्यू इज ऑलवेज इरॅशनलच आहे. ऑलवेज कसा आहे? इरॅशनलच आहे. हे देखील आपल्याला काय झालं या ठिकाणी सॅटिस्फाय झालेलं आहे. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थर्ड प्रॉपर्टी. एखादी इरॅशनल नंबर्सला इरॅशनल नंबर सोबत मल्टिप्लिकेशन केला, इरॅशनल नंबर सोबत ऍडिशन केला, सबस्ट्रॅक्शन केलं किंवा डिव्हिजन केला, कुठल्याही मॅथमॅटिकल प्रॉपर्टी केली, मॅथमॅटिकल ऑपरेशन केला एखाद्या इरॅशनल नंबरला इरॅशनल नंबर सोबत, पण येणारा आन्सर मे बी रॅशनल बी असू शकतो आणि इरॅशनल बी असू शकतो. हे मेनली तीन प्रॉपर्टीज आहेत जे आपण डिस्कशन केलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी, एखाद्या रॅशनल नंबर्सला किंवा एखाद्या इरॅशनल नंबर्सला रॅशनल नंबर मध्ये ऍड केलं किंवा रॅशनल नंबर मधून सबस्ट्रॅक्ट केलं तरी येणारी व्हॅल्यू हे इरॅशनल असणार आहे. एखाद्या रॅशनल नंबर्सला रॅशनल नंबर पासून रॅशनल नंबर सोबत मल्टिप्लिकेशन केलं किंवा एखाद्या इरॅशनल नंबर्सला रॅशनल नंबर सोबत मल्टिप्लिकेशन केलं किंवा डिव्हिजन केलं तर येणारी व्हॅल्यू हे इरॅशनल आहे. दिस इज प्रॉपर्टी नंबर टू. प्रॉपर्टी नंबर थ्री, जर इरॅशनल नंबर्सला इरॅशनल नंबर सोबत मल्टिप्लिकेशन केलं, ऍडिशन केलं, सबस्ट्रॅक्शन केलं ऍज वेल ऍज डिव्हिजन केलं, चारीपैकी कुठलंही मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं तर येणारे नंबर जे काय रॅशनल ऍज वेल ऍज इरॅशनल किंवा रॅशनल ऑर इरॅशनल येऊ शकते. ओके, त्यानंतर तुमच्या बुक्समध्ये काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, ते प्रॉपर्टी तुम्ही बघू शकता. त्यानंतर नेगेटिव्ह स्क्वेअर रूटची जी काही एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेलं आहे, छोटासा थेरमचा पार्ट आहे, छोटासा पार्ट आहे टर्म्स. इट इज इझी टू अंडरस्टँड. अँड इन द नेक्स्ट लेक्चर्स, दोन पॉईंट आपण या ठिकाणी काढलेला आहे. इन द नेक्स्ट लेक्चर वी वॉन्ट टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 2.2. ओके.